नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील कोळी बांधवांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेला नारळाचे छान छान गोड पदार्थ करून त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. माझ्या चॅनलवर नारळी पौर्णिमेसाठी ओल्या नारळाची बर्फी, नारळी भात, ओल्या नारळाच्या करंज्या अशा छान छान रेसिपीज आहेत. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केलेले आहेत, जरूर चेक करा. आजच्या भागामध्ये आपण नारळाची पांढरी शुभ्र वडी कशी बनवायची ते बघूया. एका ताटाला तूप लावून घ्या. हे ताट तूप लावून बाजूला ठेवायचे. एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1.5 चमचा साजूक तूप घालायचे. वड्या बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनच वापरा, म्हणजे वड्या फसणार नाहीत. याच्यामध्ये 1 वाटी खवलेला ओला नारळ घालायचा आहे आणि याच्यामध्ये त्याच वाटीनी मोजून 1/4 वाटी साखर घालायची आहे. 1/1 असं प्रमाण आहे. गॅस सगळ्यात लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच वाटीनी मोजून 1/2 वाटी दूध घालायचे. दुधामध्ये थोडीशी साय असली तरी चालेल, त्यांनी वड्या मऊ होतात. आता दूध, तूप, खवलेला नारळ आणि साखर सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करा. आता हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं सतत ढवळत राहायचंय. मिश्रणाला आधी थोडंसं पाणी सुटतं आणि याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत इथेच उभं राहून ढवळत ढवळत राहायचंय त्याला. ते पाणी हळूहळू आळत जातं, पण तुम्ही दुर्लक्ष केलं तर साखर ब्राऊन होते आणि मग नारळाच्या वड्यांना पांढरा नाही तर ब्राऊन रंग येतो. आता हे ढवळून मला 7 ते 8 मिनिटं झालेत. हे थोडंसं कोरडं कोरडं दिसायला लागतं. आता 10 ते 12 मिनिटं झालेत. मिश्रण छान कोरडं होऊन पॅनच्या कडा सोडायला लागलं आहे. आणखी 2 ते 3 मिनटं आपण ढवळत राहूया. मिश्रण छान ड्राय झालं आहे आणि पॅनच्या कडाही सोडतं आहे. आता आपण हे तूप लावून ठेवलेल्या ताटलीमध्ये लगेच ओतूया आणि मिश्रण गरम असतानाच याला चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने छान थापून घ्यायचं आहे थाळीमध्ये. ही वडी तुम्हाला कितपत जाड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे थापून घ्या. वड्या थोड्याशा जाडच छान लागतात. मिश्रण गरम असतानाच थापून घ्या. आता हे एकसारखं थापून झालंय. याच्यावर आपण छान ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालूया. पिस्ता, बदाम, काजूचे तुकडे घालूया. आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता हे कोमट असतानाच आपण याच्या चौकोनी वड्या पाडून घेणार आहोत, पण सगळ्यात आधी याचे काठ आपल्याला थोडेसे मोकळे करून घ्यायचेत. आता याच्या तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या छोट्या मोठ्या वड्या करून घ्या. बघा किती सुंदर पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत अशी नारळाची वडी तयार आहे. ही वडी करून बघा, एन्जॉय करा. आवडलं असल्यास लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.